ಓರಾಡ್ತಾ ಓರಾಡ್ತಾ ಪಪ್ಪ ಸರ್ವಣ ಎಲ್ಲ ಉಂದೈತೆ ಶಿವಂತ ಕ್ಯಾಮೆರಾ ಬಂದನ ಕರು ಅಮ್ಮ ಕ್ಯಾಮೆರಾ ಬಂದನೇ ಕರಾಯ್ಕ ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ L for lion. M for monkey. मनकी कस राहतो मनकी झाला तर मनकी काय मनकी कस राहतो असं मनकी कस करतो असं दाखव ना चिटक यम मन यम झालं यम काय यम मन हा नाही यम यम मन यम 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 ये यम तुम्हाला शिकवितोय हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मिस्टरांना सुट्टी पण आहे आणि थोडं भाजीपाला घेण्यासाठी जायचं होतं तर चाललोय शिवने इकडे खूप सारा पसरा घातलाय मी जरा किचन वगैरे क्लीन करण्यासाठी काढलं होतं डबे वगैरे क्लीन करायचे होते पसरा काढून ठेवलाय पण मिस्टर म्हणले तू चाल भाजीपाला आणण्यासाठी शिव तुला आवडलं का कुठं आवडलं कुठं आवडलं दाखव आवडलं का चला मग शूज जात तेच मला आवडते तुमचा घरात असं पसारा झाला तू थांबतो की इथं छोटू दादा तू आम्ही जातो काय नाही भाऊ झाला संपला आता भाऊ झाला संपला भाऊ शिवांशिवची मम्मा चालले फिरायला आहे ना शिव कुठं चाललो भाजीपाला तर इथे आता आम्ही आलो होतो भाजीपाला घेण्यासाठी पुनवळ्यामध्ये तिथे शनिवारी बाजार भरतो छोटासा स्टॉल वगैरे लावलेला असतात तर भरपूर भाजीपाला वगैरे घेऊन आले आणि इथे मला माझे एक सबस्क्रायबर भेटल्या होत्या आणि इकडे शिव बघा ना गर्दीत असे लोकांचे चेहरे निवळत बसतो आणि तेच घरी येऊन तसंच ॲक्टिंग करून दाखवतो तर इथे त्याची चालली मस्ती लोकांचे चेहरे बघतोय आणि इथे ज्या मला माझ्या सबस्क्रायबर भेटल्या होत्या त्यांनी बरंचसं म्हणजे भाजीपाला मला म्हणत होत्या की तसाच नाही पण मी म्हणलं तसा नको तर त्यांनी मला निम्मे म्हणजे भाजीपाल्याचे निम्मेच पैसे घेतले आणि इतक्या आपुलकीने माझ्याशी बोलत होत्या ना मला खूप छान वाटलं आणि इतके दिवस व्हिडिओ नसतानासुद्धा मला माझ्या दोन सबस्क्रायबर भेटल्या म्हणजे सबस्क्रायबर लोकांनीसुद्धा मला आठवणीत ठेवलं एवढे व्हिडिओ नसतानासुद्धा तर खूप छान वाटलं होतं जाण्या आधी मिस्टर म्हणले त्या ताईंना एकदा भेटून घे तर त्यांचा मी एक व्हिडिओ काढलाय आणि ज्या दुसऱ्या ताई होत्या त्यांचं काही काढण्यात आलं चला येतो हो नक्की येतो अरे ते तुझे रोज व्हिडिओ बघताय इकडे की
बाय कर ना शुल बाय कर येऊ म्हणत पुढच्या वेळेस चल आता हो तर भाजीपाला घेऊन झाल्यानंतर इकडे आम्ही आलो होतो बर्गर खाण्यासाठी मिस्टरांनी आधीच ऑर्डर दिली त्यानंतर मेन्यू कार्ड मला दाखवण्यासाठी घेऊन आले मिस्टरांनी मेन्यू कार्ड आणला त्याचा बरोबर काय न्यायचं घरी हा स्टूल न्यायचा घरी ए तोंड नकला होत्या स्टूल हा स्टूल खूपच आवडला होता खेळण्यासाठी आणि लाईट वेट होता शिव त्याच्या पप्पांना म्हणायचा पप्पा हा स्टूल आपल्यांना घरी घेऊन चला शिव बघतो हे रस्त्याला बाय करतोय कोणाला बाय करतोय शिव कोणाला बाय केलं शिव हॅलो ट्रक ट्रक चला मस्त तुम्ही कसं बसत बसत प्लेट भारी खालची लाकडाची पॅन बस तर आताच बाहेरून जाऊन आलोय भाज्या वगैरे घेऊन आलो आणि पार्लर मध्ये आयब्रो करण्यासाठी पण जायचं होतं तर ते काम करून आलोय घरातच पसारा पडलाय पसारा पडलाय डबे क्लीन करून ठेवले आता साफसफाई करायची किचनवर पण खूप सारा पसारा झालाय आणि भाज्या बॅग मध्येच आहे त्या पण काढून ठेवा लागतील स्वयंपाकाचा पण वेळ झालाय तर मी आधी थोडस क्लीन करून घेते स्वयंपाक करते मग बाकीच क्लिनिंग करते कारण आता बराचसा वेळ झालाय स्वयंपाकच टाइम झालाय तर इकडे मी खूप साऱ्या पालेभाज्या आणि फळभाज्या वगैरे घेऊन आलेले आहे नॉर्मली मी इतक्या साऱ्या भाज्या एका टायमाला घेत नाही कारण की एक एकाचा नंबर येईपर्यंत बाकीच्या भाज्या खराब होऊन जातात पण ह्यावेळेस घेतल्या आहे ज्या पालेभाज्या आहेत त्या मला निवडून ठेवायच्या आहे तर त्या मी आता दुसऱ्या दिवशीच ठेवला आत्ता कारण खूप वेळ पण झालेला होता तर ह्या भाज्या मी दुसऱ्या दिवशी निवडून ठेवेल आणि फळभाज्या कसं लवकर खराब नाही होत पालेभाज्या लवकर खराब होतात तर पालेभाज्यांची काळजी घ्यावी लागते हसतं कस त्याच्या हसत कुठं जायचं शिव हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओ चाललो आहे D-mart ला हे आणण्यासाठी ग्रोसरी आणण्यासाठी आणि घरातलं सगळं काम मी आवरून घेतलंय आणि आता जस्ट चाललंय तर आता चाललोय घरातलं सगळं क्लिनिक वगैरे करून घेतली आहे मी इकडे माझा लेकरू स्वतःसाठी खेळणी शोधतंय आणि शक्यतो त्याला असं ट्रक टेम्पो ट्रॅक्टर JCB या टाईपच्याच खेळणींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे गाड्यांमध्ये इंटरेस्ट आहे सॉफ्ट टॉईजमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि खेळतही नाही तर गाड्या वगैरे असल्या तर त्याला खेळण्याचा इंटरेस्ट आहे आणि स्वतःसाठी कोणती खेळणी घ्यायची ते पण चॉईस करतो तर त्याला म्हणजे त्याच्याकडे ज्या गोष्टी आहे सपोज बॉटल टिफिन किंवा मग शूज घ्यायचे का कपडे घ्यायचे का त्या गोष्टीला म्हणतो नाही नको घरी आहे डबल नाही घेत म्हणजे असलं तर घेत नाही पण खेळण्यांच्या बाबतीत कधीच नाही म्हणत नाही स्वतःच्या चॉईसने खेळणी घेतो तर इथे आम्ही ग्रोसरी सामान घेऊन आलेलो आहे बाहेर आणि शिवचे पप्पा त्याला विचारत आईस्क्रीम घ्यायची का तर शिवचे पप्पा आता बॅग सबमिट केली होती तर ते आणण्यासाठी चाललेले आहे तोपर्यंत शिव आणि मी इथे ट्रॉली घेऊन उभं राहिलोय थांबलोय तर आताच जस्ट घरी आलो आणि शिव गाडीवरच झोपलेला होता तर त्याला कॉटवर झोपवलंय आणि मी आत्ता फ्रेश होऊन किराणा सामान डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे बॅग तर इथंच ठेवलेली आहे थोड्या वेळा शिवचे पप्पाही झोपून गेले तर इकडे मी आता बॅगमधून सगळे सामान बाहेर काढते तर शिवचे पप्पांनी स्वतःसाठी टॉवेल घेतला होता हे डेली यूज करण्यासाठी चप्पल घेतली होती शिवने पण घेतले होते शूज मग मीच म्हणलं मी का माघारी घेऊ मग मी पण घेऊन टाकली दरवेळेस आपणच कसं ज्या महिला असतात त्या सेव्हिंगच्या नादात स्वतःला काही घेत नाही
तर यावेळेस मी घेऊनच टाकले. बाकीचा सगळा किराणा मी बॅगच्या बाहेर काढून ठेवते. आणि शिवसाठी मखाण आणलं आहे, त्याला मी रोस्ट करून देते, त्याला आवडतो खाण्यासाठी. आणि काजू बदाम वगैरे पण आणले, भिजून त्याला दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी देते सकाळी. शक्यतो तो खातच नाही, कधीतरी खातो. तर महिन्याचाच किराणा भरला आहे हा, म्हणजे डाळी वगैरे, सोप, आपले मसाले वगैरे जे आपल्यांना लागतात डेली यूजसाठी ग्रोसरी, तर ती भरलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करायला विसरू नका.